लोकसभा निवडणुकीकरता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेत 73.80% इतकं मतदान झालं. नेहमीप्रमाणे राजकीय ईर्षा चुरस फारशी दिसून आली नाही. कागल शहर आणि तालुक्यातील त्या त्या गावातील उल्लेखनीय कामगिरीचा लुक देऊन मतदान केंद्र सजवण्यात आली होती. कागल शहरातील संत रोहिदास विद्यामंदिरमध्ये नगरपालिकेच्या उत्तमराव पाटील जैवविविध उद्यानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. मगर वाघ हरिण यांचे पुतळे ठेवण्यात आले होते. बाचणी येथील नवीन शाळेत तसंच मुरगुड सुळकुड वन्नूर अशा अनेक ठिकाणी ज्या गावांचं वैशिष्ट्य सांगणारे फलक सजावट केली होती. सुळकुड येथील मतदान केंद्राला भात पिकाचा लूक देण्यात आला होता. विविध वैशिष्ट्यांनी सजलेल्या मतदान केंद्राची ग्रामस्थांमध्ये कुतूहलपूर्ण चर्चा करण्यात येत होती. कागल नगर परिषद संत रोहिदास विद्यामंदिर या ठिकाणी आपलं सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी कागल नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो. या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी अजय पाटणकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून कागल नगर परिषदेच्या अखत्यारीमध्ये जैवविविधता उद्यान प्रकल्प आहे. त्या प्रकल्पामध्ये कागल नगर परिषद हद्दीमध्ये आपण साधारण 25,000 ते 30,000 झाडं लावलेले आणि जैवविविधता व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने या ठिकाणी छोटे छोटे प्रकल्प उभारणी केलेले जसं नक्षत्र गार्डन, त्याचबरोबर नैसर्गिक आदिवासात असणारे फिरणारे आपले प्राणी यांची प्रतिकृती करून कागल शहर जैवविविधता प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना एक पर्यावरणाचा चांगला संदेश जावा, झाडं जगवावीत, पर्यावरणाचे संवर्धन करावे, त्याचबरोबर जतन करावे अशा पद्धतीची या ठिकाणी जैवविविधता मतदान केंद्र उभारणी करून लोकांना त्या पद्धतीनं एक चळवळ उभी राहावी, लोकांना त्या पद्धतीनं एक सवय लागावी, वृक्षाचं संवर्धन करावं, जतन करावं या दृष्टीने या ठिकाणी प्रतिकृती उभारणी केलेली आहे. त्या दृष्टीनं आपण नगर परिषदेच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करून लोकांना संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. खूप धन्यवाद.